सीबीडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 1 किलो 550 ग्रॅम वजनाचा मॅथॅकिलॉन अंमली पदार्थ, 1,85,27,100 रुपयांचा मुद्देमाल कारवाई करत केला जप्त, 2 आरोपींना अटक. मिडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 1 किलो 550 ग्रॅम वजनाच्या मॅथॅकिलॉन अंमली पदार्थ 1,85,27,100 रुपयांची कारवाई करत केला जप्त, 2 आरोपींना अटक. नवी मुंबईची नशामुक्तीकडे वाटचाल सध्या सुरू आहे. त्यातच नवी मुंबईत IPL मॅच सुरू आहेत. त्या अनुषंगाने 30 तारखेला उरण फाट्याजवळ हे पदार्थ विकण्यासाठी येणार असल्याची माहिती गुप्त बातमीदारांकडून मिळाली होती. त्यानुसार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष गुन्हे शाखेने सापळा रचून 2 आरोपींना रंगेहात पकडण्यात यश आले आहे. त्यांच्याकडून फॉर्च्युनर कार, 3 मोबाईल, मॅथॅक्युलॉन असा 1,85,27,100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी दिली आहे. ही नववर्षाची मोठी कारवाई असल्याचे मानले जात आहे. एबी न्यूज मराठीसाठी नवी मुंबईहून कासिम अली सय्यद. नवी मुंबई ड्रग फ्री करणे हा नवी मुंबई पोलिसांचा संकल्प आहे. गेल्या वर्षापासून आम्ही मोठ्या शहरांच्या शेजारी असल्यामुळे याचा मोठा फटका शाळा कॉलेजला बसू नये यासाठी आम्ही नवी मुंबई ड्रगमुक्त करण्याची मोहीम हाती घेतलेली आहे. आणि त्याच अनुषंगानं गेल्या 30 तारखेला आमच्या अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटच्या टीमला इन्फॉर्मेशन मिळाली होती की 2 गिरोह जे आहेत, जे गुन्हेगार, हे मॅथॅक्युलॉन पावडर विकण्यासाठी नवी मुंबईत येत आहेत. त्यांना सापळा रचून ताब्यात घेतला असता दोघांकडे 1,900 आणि 650 ग्रॅम मॅथॅक्युलॉन पावडर आम्हाला प्राप्त झाली. त्यांच्याकडनं एक फॉर्च्युनर गाडी जप्त करण्यात आलेली आहे. त्यांचं मोबाईल आणि काही कॅश मिळून सुमारे 1,86,00,000 रुपये